नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। आता प्रत्येकाला लाभ मिळणार होय, शेतकऱ्यांसाठी सात महत्त्वाच्या ठळक घोषणा। वायू प्रदूषण रोखण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपली जबाबदारी पार पाडावी, शेतात कोळसा जाळू नये आणि इतर शेतकऱ्यांनाही जागरूक करावे। तर चला पर्यावरण वाचवा, स्वतःला आणि नवीन पिढीला सुरक्षित आणि निरोगी बनवूया, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। पुढची दोन नंबरची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता डिजिटल इंडियाचे डिजिटल शेतकरी। शेतकऱ्यांच्या डिजिटलायझेशनसाठी आता शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजना ॲप अंतर्गत फेस ॲथेंटिकेशनद्वारे घरी बसून ई KYC सुविधेचा लाभ उचलू शकतात। होय, पीएम किसानचं ॲप ॲथेंटिकेशन म्हणजे फेस ॲथेंटिकेशन हे ॲप लॉन्च झालेलं आहे। या ठिकाणी तुम्ही जर अद्याप पीएम किसान योजनेला ई KYC केलं नसेल तर या ॲपद्वारे फेसच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी ई KYC करू शकता। तीन नंबरची अपडेट अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। ज्वारी हा आरोग्यदायी आहार आहे। ज्वारी हे एक आरोग्यदायी धान्य आहे ज्याच्यामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, लोह यासारख्या पोषक तत्वासह औषधी गुणधर्म असतात, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आता चार नंबरची अपडेट पाहूया। चांगले पीक घ्यायचे आहे का, दुष्काळ व्यवस्थापनाचा अवलंब करावा। आपल्या पिकांचे दुष्काळापासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी खालील पर्यायाचा अवलंब करू शकतात, जेणेकरून त्यांना चांगल्या उत्पादनासह दर्जेदार या ठिकाणी पिके घेता येतील। पावसाने पाणी साठवा, जमिनीतील ओलावा, स्क्रिपलर पद्धत ठिबक सिंचन वापरा, अवर्षण प्रदूषण भागात कमी कालावधी आणि कमी पाणी लागणारे पिके निवडा। आता पाच नंबरची अपडेट पाहूया। जीवनामृत अधिक उत्पादन आणि अधिक नफा मिळवा। होय, या ठिकाणी शेतकरी आपली शेती सुरक्षित आणि फायदेशीर बनवू शकतात। हे झाडांना अधिक पोषण आणि ऊर्जा प्रदान करते, ज्याच्यामुळे पीक उत्पादनामध्ये या ठिकाणी वाढ होण्यास मदत होते। आता सहा नंबरची अपडेट पाहूया। सहा नंबरची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। पीएम किसान सन्मान निधी योजना लवकर शेतकऱ्यांना पहिला हप्ता आता मिळणार आहे। होय, आता शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपये मिळणार। पीएम किसान योजनेचे 6,000 रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे 6,000 रुपये। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आता अंमलात आली आहे। अर्थसंकल्पात घोषित केलेल्या योजनेची अंमलबजावणी होण्यास सुरुवात झालेली आहे। आता या ठिकाणी 7 नंबरची अपडेट पाहूया। शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालास शेतकरी उत्पादक कंपन्याची जोड दिल्यास शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होईल, असे या ठिकाणी प्रतिपादन राज्यपाल यांनी केलेलं आहे। तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा।